बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील दधम येथील आदिवासी विधवा महिला सरपंच नंदाबाई चौरे यांना गावातीलच बाबूसिंग धनासिंग चौहान यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सदर महिलेने हिवरखेड पोलीस ठाण्यात दिली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बाबूसिंग चौहान यांच्याविरुद्ध हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आदिवासी विधवा सरपंच महिलेवर झालेल्या या अत्याचाराविरुद्ध पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा. मी नंदाबाई बोबन चौरे धदमची सरपंच आहो. खामगाव तालुका त्याच्या मी हिवर खेळले जसं रिपोर्ट द्यायला आली तो त्या टावर चालू आहे गावात आमच्या. तो बाबू सिंग चव्हाण लगे मला मार दीर करायला आला तर डायरेक्ट मनाला लगे चिरून टाकील तोडून टाकील ह्याचा धमकी द्यायला आला. तर मले न्याय पाहिजे. तक्रार दिली का आपण? तक्रार दिली मी ना हिवर खेळला तर ते बार बार यायला एखाद्या मारून टाकील. मी एकटं घर आहे मला आदिवासी मी एकटीच राहतो बाई एक मुलगा.